कितीतरी तरुण मुलं गेले महाराज. संभाजीनगरच्या एका कोविड हॉस्पिटलमध्ये एक 18 वर्षाचा मुलगा ॲडमिट होता. टाईम पास याच्यावर सांगेल मी तुम्हाला. 18 वर्षाचा मुलगा ॲडमिट होता. डॉक्टरनी सांगितलं, आई साहेब तुम्ही एकट्याच आहात, येऊ नका हॉस्पिटलला. म्हटले काय झालं, तुमच्या मुलाला कोरोना झाला. त्याला 23 स्कोर आहे, वाचण्याची शक्यता फार कमी आहे. तुमचं वय झालं आहे, वृद्धांना धोका जास्त आहे. बी पी असेल, शुगर असेल तुम्हाला, तुम्ही हॉस्पिटलला येऊ नका. तुमचा डब्बा जर द्यायचा असेल तर तुम्ही गेटच्या बाहेर ठेवा, मी घेऊन येतो. ती आई सांगेल मी तुम्हाला, आई सांगेल. आई म्हटली, डॉक्टर साहेब काय म्हटलं तुम्ही, कोरोना झाला, मी जर त्याच्याजवळ गेले तर काय होईल? तर वृद्ध मरतात म्हणे, मरू द्या डॉक्टर साहेब, अहो मी मेले तरी चालेल, पण मी माझ्या लेकराजवळच बसेल. एक दातृत्व आईजवळ असतं. मी सांगेल तुम्हाला, दुनिया में वो कौन सी चीज है, दुनिया में वो कौन सी चीज है जो मागणी से नहीं मिलती, सब कुछ मिलता है, माँ नहीं मिलती. एवढं प्रेम लेकरावरती आई करत असते. टाइम पास नको आहे. कोरोनामध्ये कितीतरी माणसं जाताना आपण पाहिली, एकदा गेल्यानंतर तरता येत नाही, एकदा गेल्यानंतर भजन करता येत नाही, एकदा गेल्यानंतर वारीला जाता येत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत तरलं पाहिजे. टाईमपास नको आहे. मनाचे मंदिर जर तुम्ही केली तर त्या मंदिरामध्ये भगवंत विराजमान होत असतो. मंदिराचा कचरा नको आहे, मनाचा कचरा नको आहे. कधी कधी दुर्जनाच्या संगतीमध्ये फार मोठा टाईमपास होत असतो. सज्जन जरी जाऊन बसला, खळाची संगती जर आपल्याला लाभली तर कदाचित चांगले माणसंसुद्धा बिघडतात. पहिल्या दिवशी म्हणतात मला वासही चालत नाही. पहिल्या दिवशी मला वासही चालत नाही. 6 महिन्यांनी त्याची भेट घ्या, ते गटारात सापडतं. एक जण तर गटारात पडला आणि डुकराचं शेपूट हातात आलं. त्याला वाटलं बायकूची वेणीची की काय. तो म्हटला मी तर पडलोच होतो, पण धुबान येऊन पडली का म्हटलं इथं. दुर्जनाला डोकं लावणं ही फार अवघड गोष्ट आहे. एकाचं नवीन लग्न झालं आणि सासरवाडीला निघाला. आईला विचारलं, आई मी जाऊ का सासरवाडीला? म्हटले कशाला, तिला घेऊन येतो ना. आई म्हटली माझ्या हातात काहीच नाही, तुझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारलं, बाबा जाऊ का सासरवाडीला? बापाने सांगितलं, हे रताळ्या तुला काही कळत नाही, तू कशाला जातो? मी घेऊन येतो. ते मूर्खच होतो तो. म्हटलं बाबा तुमचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुमच्या बायकोला आणायला मीच गेलो होतो का? तुम्ही गेले होते. आता हा झाला होता का तेव्हा? एक काम करा बाबा, मी माझ्या पत्नीला घेऊन येतो. निघाल आईजवळ आला. आई जातो. आईचे शेवटी 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगत असते. आईने सांगितलंय बघ, तुला कसं बसावं, कसं उठावं, कसं बोलावं काहीच कळत नाही. तिथं गेल्याच्या नंतर खाली बसायचं नाही, उंच जागेवर बसायचं. आणि कुणी जरी भेटलं सासरवाडीमध्ये तर त्याला विचारायचं, राम राम काय चाललंय तुमचं, बरं आहे ना? तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे? तुमचं लग्न वगैरे झालंय का? हे सगळं त्याला व्यवस्थित विचारायचं. म्हणजे तुझ्या सासरवाडीच्या लोकांच्या लक्षात येईल की तू फार हुशार आहे. आणि हे बघ बाळ्या, तुला रात आंधळं आहे. 6 अगोदरच घरी जायचं. हां, न जाणं तुला रस्ता सापडणार नाही. तुला रात आंधळं आहे हे तिथल्या लोकांना कळू द्यायचं नाही, कारण आपण आतापर्यंत कुणालाच सांगितलं नाही. फसवणूक केली मुलीच्या घरच्यांची. गेला सासरवाडीला. योगायोग सासरवाडीच्या कमानीतच सासरा भेटला. सासऱ्यालाच प्रश्न विचारणं सुरू झाली. काय पण बरं आहे का तुमचं? सासरा म्हटलं, मग पाऊस पाणी चांगला झाला? म्हटलं पाऊस पाणी. मग तुमचं लग्न वगैरे झालंय का? सासरा म्हटला, रताळ्या जर माझं लग्न झालं नसतं तर तुझं झालं असतं का? झालंय. मग तुम्हाला पोरं बाळ सांगतो. म्हटलं चल पुढं. पुढं गेल्याच्या नंतर नदी दिसली. नदी काय? म्हटले हे सासरा म्हटलं काय म्हणजे नदी आहे? कोणी खाल्ली म्हणे? तुझ्या माझ्या बापानी खाल्ली. चल म्हटलं घरी. त्याला रस्ता दाखवला. घरी जा म्हटले, जा बाई तुम्ही, मी जरा किराणा माल घेऊन येतो. आता आईने सांगितलं होतं खाली बसायचं नाही. चाऱ्याच्या बुचुडीवरच जाऊन बसलं. ते बुचुडीच म्हणतात ना इकडं, गंजी म्हणतात. हा, चाऱ्याच्या गंजीवर जाऊन बसलं. जावाई कुठे, जावाई कुठे, पत्ताच नाही जावायचा. एका बारक्या पोराने चेंडू खेळता खेळता वर पाहिलं, ते बुचुडीवर त्या गंजीवर जाऊन बसलेलं. वाढला खाली कसा तरी, घरामध्ये घातला. आता मग जावाई आल्याच्या नंतर सासूबाईला काही सांगायची गरज आहे का?
नाकाचा मोती ठेवी घाण राखी जावायचा। काय विचारता तुम्ही, इकडून तिकडून इकडून तिकडून मारी ती चक्रा चक्रा काय करू काय करू। महाराज आल्याच्या नंतर चहा करत नाही, जावय बापू हे करू का ते करू का, म्हटलं प्रथमच जावय आले तूप टाकून मस्त पोळ्याच बनवते पुरणपोळ्या, पुरणपोळ्या केल्या। आता जावायला ताट वाढून दिलं, जावायला रातांदळ सुरू झालं, लाईट नव्हती बारका कंदील होता, जावाई भिंतीकडं धोबाड करून बसला। सासूबाई म्हटले ओ जावाई बुवा अहो तिकडे काय पाहता इकडे ताट वाढले, काही नाही म्हटले कळू द्यायचं नाही ना सासूबाईला रातांदळ आहे म्हणून, काही नाही म्हटले भिंतीचा कलर बघत होतो कसा दिलाय कसा नाही। इकडं म्हटल्यावर अशी स्टेअरिंग फिरवली गोल मस्त ताटाकडे, जावाई जेवायला लागला, पहिली पोळी खाल्ली दुसरी खाल्ली तिसरी पोळी। जावायच्या शेजारीच एक टोणगं बांधलेलं होतं म्हशीचं टोणगंच ना, टोणगं बांधलेलं होतं, पोळी आणली का तेच टोणगं खायचं, हे टोणगं नुसतं भातच खात होतं, हे टोणग्याला दिसतच नव्हतं। आता सासूबाईच्या लक्षात आलं ओ जावई बुवा दिसत नाही का तुम्हाला ते शेजारचं टोणगं तुमच्या ताटातल्या पोळ्या खातंय, दिसत नाही तर कसं आहे मला दिसतं म्हणे सासूबाई, पण ज्या अर्थी तुम्ही घरामध्ये बांधलं मला वाटलं तुमचं लाडकं असेल म्हणून मी काही बोललोच नाही, माझ्या पोळ्या खातं का, येऊ द्या टोन गेला म्हटलं आता आता येऊ द्या टोन गेला। आणि सासूबाई गेली आणि पुरणपोळी घेऊन आली, आवाज आला सासूबाई आली, याला काय माहिती आहे सासूबाई आली म्हणून, याला वाटलं टोनगची की काय याने असा हात माग केला आणि दिला द्या भूतानीची पातानी झाली सासूबाई तिकडं, मूर्खशी गात्राने वर्धंती। आता झोपण्याची व्यवस्था म्हटले आमच्या आजोबाची बाज आहे तिथं जाऊन झोपा म्हटले, बिचारा जाऊन झोपलं पण रात्री बाथरूमला आली त्याला। आता असा मोकळा जर गेला तर ह्याच घरात परत येईल याची गॅरंटी, बाजावरती एक फेटा होता फेटा, अलीकडे नाही माणसं घालत पूर्वीचे माणसं घालायचे, त्या बाजाचा एक फेटा उचलला, फेटा उचलल्यानंतर एक टोक त्या फेट्याचं बाजाला बांधलं खाटेला बांधलं आणि दुसरं टोक धरून ते गेलं बाथरूमला, हे बाथरूमला गेलं पण त्या टोणग्याने अलीकडचा फेटा सगळा खाऊन टाकला। आता माग कसं यायचं, हे गेलं सासूबाईच्याच खाटवर जाऊन पडलं दगड पडतो तसा। सासूबाई म्हटली ओ जावई बापू मी अहो कळतं मला सासूबाई पण तुमच्या कानाखाली नाही का मारली, माफी मागायला आलोय म्हटली तुम्हाला। मूर्खशे गात्राने वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती, मूर्ख माणसं जर असे आपल्या जीवनामध्ये लाभले तर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून सज्जनाची संगत करा, संत चरण रज लागता, चरण स्पर्श फार महत्वाचा आहे। एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्याच्या नंतर लाईट जाते, एकदा जाते ही कौतुक नाहीये पण आल्यानंतर प्रत्येक वेळेसच लाईट जाते लक्षात घेतलं पाहिजे। मी सांगेन अलीकडे चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसंच जास्त आडवे येतात, पूर्वीचे लोक म्हणायचे एखाद्या महत्वाच्या कामाला आपण निघालो आणि जर एखादा अर्जंट फोन आला तर माणसाने थांबलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल पूर्वीचे जाणते लोक म्हणायचे एखाद्या महत्वाच्या कामाला आपण निघालो आणि एखादी मांजर आडवी गेली तर दहा पावलं का होईना पाठीमागं आलं पाहिजे, का आलं पाहिजे का आलं पाहिजे, मांजर आडवी गेली ना मग काम होत नाही। मी सांगेल तुम्हाला 100 मांजरी आडव्या जाऊ द्या तुमचे 100% कामं होतात, पण एखाद्या उदास माणसाचं तोंड पाहिलं तर चांगले चांगले कामं होत नाही असंच राहो। आणि संत त्या ठिकाणी आनंद देत असतात, आनंद देतात सुगंधाप्रमाणे फुलाप्रमाणे सुगंध देत असतात, फुलाचं जीवन माहिती आहे मोगऱ्याचं फूल गुलाबाचं फूल, त्या फुलाला वैऱ्याने जरी हातात घेतलं फुलाला वैऱ्याने जरी हातात घेतलं तर फुलाचं काम आहे सुगंध देणं, त्या वैऱ्याने त्याला पायाखाली टाकलं तर पायाला सुद्धा फूल काय करतं सुगंध देतं, काटा तसं करत नाही, काटा हातात आला की टोचल्याशिवाय राहत नाही आयुष्यभर टोचतो, गावात सप्ताह आला की डिपीतलाच आकडा काढून टाक वायरच कट कर लोकच फितूरकड चांगले कामच होऊ द्यायची नाही,
एक काटा असा गावाला त्रास देणारा आजारी पडला आणि डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब आजारी झालो, काय झालं काय झालं चेक करा म्हटले. सी टी स्कॅन केला, सोनोग्राफी केली, पाहिलं तर याला ट्यूमर झाला आहे, कॅन्सर झाला आहे. डॉक्टरने सांगितलं तुम्ही गचकणार मरणार, 8 दिवसाची गॅरंटी आहे. ते रडायला लागलं, याच्यासाठी रडत नव्हतं की मी मरणार आहे, याच्यासाठी रडू लागलं का मी मेल्याच्या नंतर. मी जी वाईट गादी गावामध्ये चालवतोय, वाईट कामं करतो, ती गादी कोण चालवणार? आतापर्यंत कधी चांगलं काम केलं नाही. गोरगरीबाच्या लग्नामध्ये मुलीचं जर लग्न असेल, वराडी नको त्या दुकानात नेऊन घातली, लग्न निघून गेलं, वराडी दुसऱ्या दिवशी गेले. आतापर्यंत कोणतेच कामं चांगले होऊ दिले नाही. गावात आलं रडायला लागलं, गावातल्या लोकांना गोळा केलं, म्हटले हो मी मरणार आहे. डॉक्टरने सांगितलंय मी मेल्याच्या नंतर मला तरडीवर बांधून नेऊ नका, मग मला काट्याच्या फांदीला बांधा आणि स्मशानापर्यंत ओढत न्या. लोक म्हटले नाहीतरी आम्ही हेच करणार होतो, एवढे वाईट कामं केली होती. योगा योगाने ते मेलं, मेल्याच्या नंतर लोकांनी काट्याची फांदी आणली, त्याला बांधलं, ओढत घेऊन चालले होते. पण त्याने मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये सांगून ठेवलं होतं का मी मरणार आहे. गावातल्या लोकांना माहीत झालंय, ते म्हणतात याला तरडीवर बांधून द्यायचं नाही तर त्या काट्याच्या फांदीला बांधून स्मशानापर्यंत ओढत न्यायचं. हे ओढत घेऊन चाललेच होते गावातले लोक. तिकून पोलीसची गाडी आली आणि जसे ग्रामस्थ आतमध्ये टाकले तर आजूक बाहेर आले. काहींचं जीवन काट्यासारखं आहे, संतांचं जीवन फुलासारखं आहे. ते संत त्यांचा स्पर्श, त्यांचं जीवन जर आपल्या जीवनामध्ये विलीन झालं, वासनेचे बीज दळुनी जाय. वासना, वासना काय करते? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासना माणसाला नीट जगू देत नाही. किराणा दुकान टाकली त्याच्यात यश मिळालं नाही तर कपड्याचे दुकान, कपड्याच्या दुकानामध्ये यश मिळालं नाही तर आणखी गावाबाहेर एखादी दुकान. अरे संसार संसार जसा तो बाजूल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. वासना संसारामध्ये नीट जगू देत नाही. महाराज एक ब्राह्मण शेजारच्या गावामध्ये दक्षिणा आणण्यासाठी गेला. दक्षिणा गोळा करून झाली, एक सुंदर बाई घरी आली. घरी आल्याच्या नंतर तिला वाटलं कोणी पाहुणीच आली की काय. आल्याबरोबर आपल्या भारताची संस्कृती आहे, पाण्याचा ग्लास दिला, नंतर चहा झाला. चहा झाल्याच्या नंतर ती पाहुणी बाई तिथंच थांबली, शेवटचं गोड जेवण सुद्धा संध्याकाळी केलं. पण ब्राह्मणाच्या पत्नीला प्रश्न पडला, ही पाहुणी आमच्याकडची दिसत नाही, निकडची दिसत नाही, कुणाची पाहुणी? साधा मिस कॉल आला तर रात्रभर मोबाईल चालते, तुकडे तुकडे करून टाकते त्या मोबाईलचे. ही पाहुणी कोण आहे? ब्राह्मणाच्या पत्नीने पाहुणीला विचारलं, काहो पाहुणी बाई कोण आहात तुम्ही, किती दिवस मुक्काम आहे? पाहुणीने सांगितलं आता कायमचाच मुक्काम आहे. म्हटलं ते कसं काय? म्हणे कालच ब्राह्मणाचं माझं लग्न झालंय, आता सोबत घरात आल्यानंतर हिने काय आरतीचं ताट केलं असेल का? जे जय वदे देव दे माझी सवत, मी बसते घरात तू काढ गवत. भांडण लागलं, उचल की टाक उचल की टाक उचल की टाक. ब्राह्मण म्हटलं भांडू नका, दोघींची व्यवस्था केलेली आहे. डबल ताळी घरे आपल्याकडे, खालच्या ताळामध्ये अगोदरचं पार्सल ठेवलं आणि वरच्या ताळामध्ये नवीन पार्सल, यांची वाटणी राहिली. पाटीला आले, ब्राह्मणाची वाटणी केली, 1 महिना खालच्या पत्नीकडं राहायचं आणि 1 महिना वरच्या पत्नीकडं राहायचं. बिचाऱ्याचा खालच्या पत्नीकडचा महिना चालू होता बापू. एवढ्या संक्रांतीचा सण आलाय, तिची पहिली संक्रांती नवीन आणली, पहिली संक्रांती जरा बघून येतो म्हटलं कसा मेकअप केला. 2 पायऱ्या चढल्या, तिसऱ्या पायरीवर पाय देणार, खालची पळतच आली. ती म्हणली वर कुठं बोंबलत, माझ्याकडचा महिना चालू आहे. वरची मोबाईलच्या नादात वरच्या वर आली, ब्राह्मणाची शेंडी पकडली, ती वर वडते, ही खाली वडते, ती वर वडते. खालची जरा ताकदीने बरी होती, तिने जसा झटका मारला तसाच ब्राह्मण खाली आला, ब्राह्मणाच्या वरून बसली. तेवढ्यात एक शेजारचं येडं आलं, त्या ब्राह्मण बाबाला विचारतंय, ओ ब्राह्मण बाबा आज संक्रांत कशावर आहे? तो म्हटला दिसना का माझ्या छाताडावर बसली, काय खाणार आहे? म्हणे दिवसभर दोघीचा मार खाणार आहे. वासना आहे संसारामध्ये चटके आणि फटके, याच्याशिवाय प्रसाद नाही. म्हणून ती वासना, वासनेचे बीज जळून जाय. एकदा जळाली ना वासना, परमार्थ होतो. दोन्ही हात वरती घ्या सगळ्यांनी.